नमस्कार, मी पंकज परदेशी. तर आज आपण इथे अशा एका द्राक्ष बागेत आहोत का जिथे मालाला अडचण आली आहे, खूप झालेली आहे आणि माझ्या मते पहिलं वर्ष पण आहे. तर मग अशा ठिकाणी आपण हा एक असा काकडीचा प्रयोग करू शकतो का पूर्ण वर्ष उत्पन्न पासून वाचून राहण्यासाठी? त्याच्याऐवजी आपण जर समजा काकडी पीक केलं असं या प्रकारे. हे नारंग येथील धनेश वाघ शेतकरी आहे, तर यांनी अशा प्रकारे ही काकडी ओपनची केलेली आहे. साधारणतः 1.5 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे आणि त्या पद्धतीने आता हे वेल वरती चढवत आहे. त्यानंतर पूर्ण द्राक्ष वेलीवरच यांचं असणार आहे. वरती हा एक त्यांनी कागद टाकलेला आहे की त्याच्यामुळे जास्त ऊन पण लागणार नाही. आणि साधारणतः इथून पुढे म्हणजे जी काही उन्हात जी काही काकडी पीक चालू होतं, तर साधारणतः प्रत्येक माणूस तरी थोडंफार काकडी खात असतो, प्रत्येक कुटुंबामध्ये काकडी खाल्ली जाते, त्यामुळे सरासरी रेट हा चांगला मिळतो. मग वर्षभर 2 पैसे होण्याच्या वंचित राहण्यापेक्षा आपण जर असं काही पीक केलं तर आपल्याला 2 पैसे चांगले होऊ शकतात. त्याच्यात अजून एक असं करायचं की हे साधारणतः काकडीचा शेतकरी हा एक वेलवरती नेत असतो, पण आपल्या इथे कमी दिवसात आपल्याला जास्त उत्पन्न घेण्यासाठी आपण जास्तीत जास्त फुटवे असे या प्रकारे 2 ते 3 फुटवे आपण धरावे, तर जेणेकरून वरती जाऊन परत डेव्हलपमेंटला अडचणी येण्याच्याऐवजी आपण इथेच कमी हाईटमध्ये जास्त उत्पन्न घेऊ शकतो.